नमस्कार, राज्यशास्त्राच्या या व्याख्यानामध्ये आपलं स्वागत आहे. याच्या आधीच्या व्याख्यानांमध्ये आपण संविधान कसं तयार झालं, त्याच्यानंतर आपण संविधानात काय काय गोष्टी या अन्य देशांच्या संविधानाकडून घेतल्या होत्या वगैरे हा भाग बघितला. आता आपल्याला आपल्या संविधानाबद्दल अधिक माहिती ही जाणून घ्यायची आहे. तर त्यातला दोन भाग त्यातले आपण बघणार आहे. तर त्यातला पहिला भाग मला घ्यायला आवडेल तो म्हणजे आहे प्रियंबल, म्हणजे आपण असं म्हणूया त्याची प्रस्तावना. तर ती प्रस्तावना जी आपल्याला आता बघायची आहे, तर मूळ जी घटना आहे, संविधान आहे, हे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. यानंतर त्याची हिंदी आवृत्ती तयार करण्यात आलेली आहे. तर आपण आत्ता जे इंग्लिशमध्ये आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. वी द पीपल ऑफ इंडिया having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens, आपण सगळ्याचा अर्थ बघणार आहे, justice, social, economic and political, liberty of thoughts, expression, belief, faith, and worship, equality of status and opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly this 26th day of November 1949 we do hereby adopt, enact and give to ourselves this constitution. हे मूळ संविधानामध्ये जी प्रस्तावना आहे ती थोडीशी परिवर्तित केलेली प्रस्तावना ही मी तुम्हाला आता इंग्लिश भाषेतली वाचून दाखवली. आता याच्यात तुम्ही म्हणत परिवर्तित कुणी केली, कधी केली आणि परिवर्तित केलेलीच का वाचून दाखवली. तर आपलं संविधान जे आहे याच्यात परिवर्तन करण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे काही भाग हा परिवर्तित केला जाऊ शकतो. तर त्याप्रमाणे इथे काही भाग बदललेला आहे. तर त्यापैकी मी परत आता वाचायला सुरुवात करतो आणि एक एक गोष्टीचा अर्थ समजावून सांगतो की आम्ही जे भारताचे लोक आहोत हे संपूर्णपणे आम्ही असं ठरवतोय की भारत हा एक सार्वभौम, सार्वभौम या शब्दाचा म्हणजे सॉवरिन या शब्दाचा अर्थ असा आहे की आमच्या वर कुणीही नाही. आता हा शब्द त्या दृष्टीने महत्वाचा आहे की 150 वर्षाचं ब्रिटिश शासन हे आपल्यावर होतं आणि प्रत्येक वेळेला अगदी 1937 जे काही सरकार आलं होतं म्हणजे 35 सुधारणा कायद्यानुसार जे आलं होतं त्याही वेळेला आम्ही काही झालं तरी बघायला असं इंग्रजांकडे बरोबर आहे का बाबा, कारण का तर प्रत्येक प्रांताला गव्हर्नर अपॉइंट केला होता जो गव्हर्नर ब्रिटिशच असायचा. म्हणजे ह्या रीतीने आम्हाला कुठंतरी वर बघत काम करायची सवय लागली होती. तर त्या दृष्टीने आपण आता डिक्लेअर करतोय, घोषित करतोय की आमच्या वर कुणीही नाही. त्यामुळं भारत हा सार्वभौम आहे, स्वतंत्र आहे, ही गोष्ट याच्यात नमूद केलेली आहे. आता यानंतर सोशलिस्ट म्हणजे समाजवादी. आता समाजवाद हे भल्या भल्यांना असणार आकर्षण आहे. भारताचे पहिले निवडून आलेले पंतप्रधान आणि न निवडताही आलेले पंतप्रधान जे पंडित जवाहरलाल नेहरू होते, न निवडता म्हणण्याचं कारण तर ते इंटरिम गव्हर्नमेंट जे हंगामी सरकार होतं तर त्यातही तेच पंतप्रधान होते आणि अधिकृत, कारण आधीच्या निवडणुका ज्या आहेत त्या प्रौढ मतदार मत या प्रकारे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ऍडल्ट फ्रँचायझी या बेसवर नाही आहेत. पण 1952 ज्या निवडणुका आहेत ह्या प्रौढ मताधिकार म्हणजे ऍडल्ट फ्रँचायझी, युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचायझी ह्या बेसवरती घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरू हे निवडून आलेले ही पहिले पंतप्रधान आहेत. तर अशा वेळेला त्यांनाही समाजवादाचं खूप मोठं आकर्षण हे त्या काळामध्ये होतं. त्याचबरोबर अनेक सशस्त्र क्रांतिकारक, लक्षात घ्या सशस्त्र क्रांतिकारक म्हटलं आपल्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळी भावना असते, म्हणजे ह्याचा खून केला, त्याला मारून टाकलं, ह्याचा वध केला म्हणजे तो सशस्त्र क्रांतिकारक. तर तसं नसतं. क्रांती शब्दाचा अर्थ आहे समूळ परिवर्तन. मग राज्यक्रांतीचा अर्थ झाला राज्यामध्ये राज्य यंत्रणेत समूळ परिवर्तन. तर त्यांचा मूळ हेतू जो असतो
तो उगीच मारामाऱ्या करणं हा नसतो. त्यांचा हेतू असतो राज्य यंत्रणेत परिवर्तन, आणि हे परिवर्तन करताना अपरिहार्य कारणास्तव शस्त्रप्रयोग करावा लागतो. शस्त्रप्रयोग हा त्यांचा छंद नाही. तर तुम्ही जर बघितलं असेल तर विविध सशस्त्र क्रांतिकारक आहेत, यांना सुद्धा भारतामध्ये सोशालिस्ट म्हणजे समाजवादी सरकार आणणं हे महत्वाचं वाटत होतं. तुम्ही संघटनांची नावं बघा, तुमच्या लक्षात येतील हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल सोशालिस्ट हा शब्द आलेला आहे. तर तो आहे म्हणजे समाजवाद. आता प्रत्यक्ष राज्यघटना आणि त्याचं जे काही संविधान, ह्या दोघांमध्येही सोशालिस्ट हा शब्द नव्हता. हा सन्माननीय पंतप्रधान त्यावेळच्या इंदिरा गांधी यांनी ज्यावेळेला आणीबाणी घोषित केली होती, म्हणजे चांगल्या शब्दात सांगतो की जे आपण वायमार प्रजासत्ताक बघितलं होतं जर्मनीमध्ये पहिल्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेलं जे प्रजासत्ताक होतं, त्याच्या घटनेमधून आपण ही गोष्ट आणली होती. त्याला म्हणतो आपण आणीबाणी, इमर्जन्सी प्रोव्हिजन. तर त्यामध्ये ही संविधान दुरुस्ती त्यावेळेला करण्यात आली, याला इंग्लिशमध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणतात, ज्याच्यामध्ये प्रियम्बल सुद्धा अमेंड केली गेली, म्हणजे जी प्रस्तावना आहे तिच्यामध्ये सुद्धा थोडासा परिवर्तन केला गेला. आणि हे जे थोडंसं परिवर्तन केले त्याच्यात सोशालिस्ट आणि सेक्युलर हे दोन शब्द हे संविधानात घातलेले. आता इथं बऱ्याच जणांचा मुद्दा आहे की ही गोष्ट योग्य नव्हती, कारण जर अशी जर संविधानात शब्द घालायचे असते तर जे घटनेचे शिल्पकार आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर त्यांनी हे त्यावेळेलाच घातले असते. परंतु हे त्यावेळेला घालण्यात आलेले नाही आहेत शब्द, जेव्हा घटना तयार केली होती हे नंतर शब्द हे या घटनेमध्ये ऍड केले गेलेले शब्द आहेत. तर भारताला आता इथं ठरवायचं आहे की सार्वभौम तर आहेच, पण त्याचबरोबर समाजवादी आणि निधर्मी. ऍक्च्युली सेक्युलर शब्दाचा खरा जो अर्थ आहे, भाषांतर जो आहे, हे थोडंसं क्रिटिकल वाटतं. याचं कारण असं आहे की निधर्मी हा शब्द तेवढा योग्य वाटत नाही. ते कौरव पांडव वगैरे असतात त्याच्यात एक धर्माच्या बाजूने असतो तर दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध असतो, अधर्मी वगैरे म्हणतात, त्यामुळे ते वाटत नाही. त्यामुळे याचं एक चांगलं भाषांतर आहे ते म्हणजे सर्व धर्म समभाव. बरेचदा बोलताना आपण निधर्मी म्हणतो, पण सर्व धर्म समभाव हे जास्ती चांगलं भाषांतर हे त्याचं दिलं जातं. तर आम्ही अशा रीतीने सर्व धर्म समभावी हे असणार आहोत. डेमोक्रॅटिक रिपब्लिक म्हणजे लोकशाही, लोकतंत्र मार्गाने चालणारं हे आमचं राज्य असणार आहे. आणि ह्या राज्याच्या सगळ्या नागरिकांना आम्हाला काय काय सुरक्षितपणे द्यायचं आहे किंवा आम्हाला हे द्यायचं आहे, तर काय काय द्यायचं बघा. तर सगळ्यात पहिली गोष्ट जस्टिस, म्हणजे आम्हाला न्याय हवा. मग तो न्याय कसा आहे, तर त्याच्यात दिलं आहे सोशल म्हणजे सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. आता आपल्याला कल्पना आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात आणि ब्रिटिशांचं राज्य येण्यापूर्वीच्याही काळात बऱ्याच अंशी जातीव्यवस्थेचा पगडा हा मोठा होता. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था यांचा पगडा होता. आणि त्यामुळं काय होत होतं की आपल्याला समाजामध्ये सगळ्यांना समान न्याय हा प्रकार नव्हता. आणि मग अशा वेळेला स्वतंत्र भारतामध्ये हा न्याय समान असला पाहिजे. आणि त्यामुळे याच्यात त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे न्याय कसा पाहिजे, तर सामाजिक न्याय पण पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सुद्धा समान संधी असल्या पाहिजे, समान न्याय असला पाहिजे, आणि राजकीयदृष्ट्या सुद्धा हा समान न्याय हा असला पाहिजे. यानंतर दिलंय लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. कशाचं स्वातंत्र्य आहे, तर लिबर्टी ऑफ थॉट, विचारांचं स्वातंत्र्य आहे. एक्सप्रेशन्स, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. बिलीफ, आता इथे इंग्लिश शब्द आहेत बिलीफ आणि फेथ, म्हणजे विश्वास आणि श्रद्धा आणि वर्शिप आणि पूजा करण्याचं स्वातंत्र्य, ही सगळी स्वातंत्र्य ह्या ठिकाणी दिलेली आहेत. जर कोणी म्हणत असेल मी आकाशाकडे बघत प्रार्थना करेल, लेट इट बी. कोण म्हणेल जमिनीवर डोकं ठेवल्याशिवाय माझी प्रार्थना पूर्ण होत नाही, तर ते पण अलाउड आहे. कुणी म्हणेल आम्हाला प्रार्थनेला समोर कशाचीच गरज लागत नाही, तेही अलाउड आहे. कुणी म्हणेल बाबा
एक्स्ट्रा झेड देवाची मूर्ती समोर असल्याशिवाय आम्ही प्रार्थनाच करू शकत नाही, तेही अलाउड आहे. आणि काही जण म्हणतील आम्हाला प्रार्थनाच करायची नाहीये, ते नास्तिकवाद वगैरे असे असतात ते, तर तेही अलाउड आहे. तर हे सगळं स्वातंत्र्य हे तुम्हाला इथं घटनेमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर इक्वॅलिटी, इक्वॅलिटी म्हणजे समानता. कशामध्ये दिलेली आहे समानता? इक्वॅलिटी ऑफ स्टॅटस अँड ऑपॉर्च्युनिटी, अँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. तर तुमचं जे स्टॅटस आहे, संधी आहे, आणि टू प्रमोट अमंग देम ऑल, आणि ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला हे सगळं प्रसारित करण्याचं, हे समानता ही दिलेली आहे. आणि यानंतर दिलेलं आहे फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुभाव. तर ॲश्युरिंग द डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येकाची जी उदात्त भावना आहेत, त्या प्रत्येकाच्या उदात्त भावनेला आपल्याला इथं बंधुभावानी सामोरं जायचंय. म्हणजे असं काही म्हणायची गरज नाही की अमकी अमकी व्यक्ती ही खालची आहे आणि मी वरचा आहे, तर असं नाही. उलट सगळे आपण बंधू आहोत ही भावना ही इथं येणं अपेक्षित आहे. आणि युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन, हे राष्ट्राचं ऐक्य आणि अखंडत्व हे आवश्यक आहे. तर ह्या सगळ्यासाठी म्हणून त्यांनी फ्रॅटर्निटी हा शब्द दिलेला आहे. इन अवर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे आपली जी संविधान समिती आहे, त्याच्या 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आम्ही हे ॲडॉप्ट म्हणजे हे स्वीकारतोय, कार्यवाहीत आणतोय आणि आमचा आम्हालाच देतोय ते हे संविधान. ही साधारणतः आपल्याला दिसणार आहे ती म्हणजे प्रियंबल, जी घटना जी आहे त्याचं प्रस्तावना हा भाग. आता प्रस्तावना ही घटनेमध्ये अंतर्भूत आहे का नाही, हा एक खूप मोठा हा वादाचा मुद्दा आहे. तुम्हाला कल्पना असेल तर आपल्याकडे जेव्हा संविधानिक गोष्टीचा अर्थ लावायची वेळ येते तर त्यावेळेला न्यायालयाकडे जावं लागतं. सर्वोच्च न्यायालय जे काही म्हणेल हेच अंतिम, हे आपल्याकडे मानण्याची पद्धत आहे. परंतु आपण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निकाल आहे त्याला आपण पुनर्विचारार्थ सर्वोच्च न्यायालयाकडेच परत पाठवू शकतो. लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध तुम्ही उच्च न्यायालयात अपील करू शकत नाही, ना तुम्ही कनिष्ठ न्यायालयात अपील करू शकता. पण सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याचा पुनर्विचार करण्याचा अधिकार हा मात्र सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. तर आपण आता बघणार आहे की ही जी संविधान आहे त्या संविधानामध्ये जे प्रस्तावना आहे ती संविधानाचा भाग आहे का नाही. आता हे जे प्रास्ताविक आहे त्याचं महत्व हे न्यायामध्ये खूप महत्वाचं मानलेलं आहे. असं मानलं जातं की संपूर्ण जे संविधान आहे त्याच्याकडे बघताना पहिल्यांदा प्रस्तावना जी आहे, प्रास्ताविक आहे, ह्या प्रास्ताविकातून त्या नजरेने तुम्ही घटना बघायची. म्हणजे काय असतं म्हणजे बरेचदा जेव्हा प्रदीर्घ असं लिखाण केलं जातं त्यावेळेला कदाचित एका ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे त्याला छेद देणाऱ्या गोष्टी दुसरीकडे येऊ शकतात. हे अगदी वैदिक कालखंडापासून आहे. वेदांमध्ये सुद्धा कधीतरी अशी विरोधाभासाची वाक्य आलेली आहेत. कदाचित आपण त्यांचा अर्थ नीट लावू शकलो नसू, परंतु हे प्रकार वेदांमध्ये पण चर्चेत आलेले आहेत. आणि त्यामुळं कित्येकदा असं होतं आणि मोठ्या माणसांच्या आयुष्यातही होतं. फॉर एक्झाम्पल गांधीजींचं आयुष्य घ्या. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला गांधीजी हे महात्मा नव्हते, त्यावेळेला ते एक राजकारणी होते, उदयोन्मुख राजकारणी होते भारतात. तर त्यावेळेला त्यांचं मत होतं की युद्धामध्ये म्हणजे राजा आपला असू देत अथवा परका असू देत, परंतु राजाला मदत करणं हे प्रजेचं कर्तव्य आहे आणि राजांनी आम्हाला काय द्यावं म्हणजे आम्ही मदत करू असा प्रकार प्रजेने करू नये. आणि त्यामुळे पहिल्या महायुद्धात गांधीजी हे ब्रिटिशांच्या बाजूने युद्ध खेळण्याच्या बाजूचे होते. जेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला मात्र गांधीजींनी मतपरिवर्तन केलेलं आहे, ते सांगतात तिथं की युद्ध म्हणजे हिंसा आणि हिंसेला आम्ही मदत करू हे शक्यच नाही. गांधीजींना बरेचदा विचारलं गेलेलं आहे की तुम्ही दोन मतं ही परस्पर विरुद्ध मतं ही देता, कधीतरी तुमचं पहिलं मत असतं त्याच्या विरुद्ध दुसरं मत जातं. तर त्यावेळेला गांधीजी सांगतात की ती माझी हिमालया एवढी चूक होती. माणूस जसा मोठा होत जातो तसं त्याच्यात वैचारिक परिपक्वता अधिकाधिक येत जाते. आणि त्यामुळे जर एखाद्याच घटनेबद्दल माझी दोन विरोधाभासाची मतं असतील तर अशा वेळेला दुसरं मत हे परिपक्व समजून ते ग्राह्य धरावं, पहिलं मत चुकीचं समजावं.
अधिक माहितीसाठी स्वतः महात्मा गांधींचं जे आत्मचरित्र आहे माझे सत्याचे प्रयोग, तर हे आपण अवश्य वाचावं, त्याच्यात तुम्हाला अशी काही विधानं वगैरे वाचायला मिळतील. पण आत्ता आपला विषय जो आहे तो म्हणजे हा नाहीये की जेव्हा संविधानामध्ये असं काहीतरी परस्पर विरोधी भाग आपल्याला सापडू शकतो आणि मग असा जर भाग मिळाला तर अशा वेळेला त्याचा अर्थ कसा लावायचा, तर त्यासाठी म्हणून मार्गदर्शन म्हणून आपल्याला प्रस्तावना. कारण प्रस्तावनेमध्ये कसं एकदम छोटी आपण बघितली ती, ज्याच्यामध्ये काय उद्देशाने आपण संविधान करत आहोत हे घटनेच्या शिल्पकारांनी त्याच्यात अतिशय स्पष्ट असं लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं त्या नजरेतूनच आपण संविधानाकडे बघितलं पाहिजे. हा संविधानाचा हा महत्वाचा भाग आहे. अर्थात हे जे कायदे तज्ञ असतात, मला माहित नाही मी तेवढा हुशार नाही तेवढा बुद्धिमान नाही, पण कायद्याचा अर्थ लावणं आणि त्याच्यावर बऱ्याच गोष्टी ह्या आपल्याकडं पूर्वापार, तशी बौद्धिक परंपरा आपल्याकडं फार प्राचीन आहे. ब्रिटिश काळानंतर ती जरा काही चुकीच्या मार्गाने गेली काही बरोबर मार्गाने गेली. तर त्याच्यापैकी आपल्याकडे ज्या काही ह्या घटना झालेल्या आहेत त्यातली जी केस आहे तिचं नाव आहे बेरू बारीक केस. ही 1960 सालातला हा सुप्रीम कोर्टातला भाग आहे. तर ह्याच्यात असं म्हटलं गेलेलं आहे की प्रास्ताविक जी आपली प्रियंबल आहे इज नॉट पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि त्यामुळं आर्टिकल जे आपलं संविधानातला अनुच्छेद आहे 368 क्रमांकाचा अनुच्छेद आहे, त्या 368 क्रमांकाच्या अनुच्छेदानुसार आपल्याला प्रियंबलमध्ये म्हणजे प्रास्ताविकामध्ये परिवर्तन करता येत नाही. हे सर्वोच्च न्यायालयाने 1960 साली बेरुबारी केस याच्यामध्ये दिलेलं आहे. जेव्हा कालांतराने म्हणजे 1973 साली दुसरी केस दुसरा खटला, ऍक्च्युली केस हा इंग्लिश शब्द आहे, खटला हा आपण मराठीत वापरत असलो तरी तो उर्दू शब्द आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ह्यासाठी अतिशय उत्तम शब्द दिलेला आहे पण तो माझ्या तोंडात सारखा येत नाही, तो आहे अभियोग. तर हा जो काही अभियोग आहे केशवानंद भारती अभियोग या नावाने खटला दाखल केलेला आहे, तर त्याच्यात सुप्रीम कोर्टानेच, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला सुप्रीम कोर्टात पुनर्विचाराचा अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार सर्वोच्च न्यायालयच करू शकतं. आणि त्यानुसार त्यांनी सांगितलं की घटना सॉरी आपलं प्रस्तावना ही संविधानाचाच भाग आहे. आणि त्यामुळं ह्याच्यात जोपर्यंत प्रस्तावनेच्या मूलभूत, जसं संविधानाच्या मूलभूत फ्रेमला तुम्ही धक्का लावू शकत नाही. एक छोटस उदाहरण देतो तुमच्या लक्षात येईल की वास्तू असते इमारत असते. आता ज्या आधुनिक तंत्राने इमारती बांधल्या जातात त्याच्यामध्ये तुम्ही जर बघित असेल तर पहिल्यांदा पिलर उभे केले जातात, स्तंभ उभे केलेले असतात, त्याच्यामध्ये लोखंडी सळ्या घातलेल्या असतात आणि मग त्याचे काय सिमेंट कॉन्क्रीटचं मिश्रण वगैरे असतं ते भरलेलं असतं आणि या रीतीने पहिल्यांदा सांगाडा उभा राहतो. त्याच्यानंतर ते स्लॅब हाही स्तंभाच्याच मटेरियलचा भाग आहे, हे स्लॅब छत घातलं जातं आणि अशा रीतीने एक स्ट्रक्चर उभं राहतं. ह्यानंतर भिंती बांधायचा उपक्रम चालू होतो. आता काही जणांचं जे घर असतं त्याच्यात त्यांना वाटतं इकडची भिंत काढून तिकडं ठेवावी, तर अशा वेळेला ह्या इमारतीमध्ये भिंती हलवायला परवानगी असते, परमिशन घेऊन अर्थात. पण ज्या भिंती आहेत की ज्या भिंती हा स्ट्रक्चरचा भाग नाही त्या हलवता येतात. परंतु मी जर म्हणेन की माझ्या घरात हा पिलर मध्यभागी आलाय मला हा पिलर नको एवढाच पिलर मी कट करून टाकतो, तर तो जो पिलर असतो त्याला धक्का लावायला अलाउड नाही. जर त्याला धक्का लावला तर सगळं स्ट्रक्चर हे धोक्यात येऊ शकतं आणि अख्खी इमारत कोसळू शकते. तर तसाच प्रकार आपल्या घटनेच्या बाबतीत म्हणजे संविधानाच्या बाबतीत आहे की संविधान ज्या मूलभूत तत्वांवर उभं राहिलेलं आहे त्या मूलभूत तत्वांना धक्का लावायला परवानगी नाही. परंतु घटनेत परिवर्तन करता येतं. ओके, तर तसं संविधानातले हे जे महत्वाचे शब्द आहेत की ज्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे की पीपल ऑफ इंडिया रिझॉल्व्स टू कॉन्स्टिट्यूट देअर कंट्री इन टू अ सॉव्हरेन डेमोक्रॅटिक रिपब्लिक, ह्याला तुम्ही धक्का न लावता प्रियंबल अमेंड करू शकता. आलं म्हणजे इथे संविधानाचा प्रियंबल ही भाग आहे का नाही, तर त्याचं मी एवढंच सांगेन
की सर्वोच्च न्यायालयाच्या मतानुसार 1960 साली नाही परंतु 1973 नंतर ती आहे. आता उद्या आणखीन कुठचा अभियोग उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं आणि सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करून जर सांगितलं तर मला माहीत नाही. पण आजच्या आपल्या भागानुसार ही जी प्रियांबल म्हणजे प्रास्ताविक आहे ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अनुच्छेद म्हणजे कलम 368 नुसार परिवर्तन करता येतं. परंतु हे परिवर्तन करताना त्याला मूलभूत धक्का लावता येणार नाही आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की काही जण म्हणतात की हे जे परिवर्तन आहे हे इल्लिगल आहे. ज्याच्यामध्ये सोशलिस्ट आणि सेक्युलर हे शब्द घातले गेलेले आहेत ते 1976 घटनेनुसार 42वी घटना दुरुस्ती आहे. तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 साली तुम्हाला परिचयच आहे की 1976 म्हणजे भारताच्या इतिहासातलं आणीबाणीचं पर्व होतं त्यावेळेला हे घातले गेलेले आहे. तर कदाचित ती घालण्याच्या प्रक्रियेबद्दल तुम्ही विचार व्यक्त करू शकता परंतु त्यामुळे संविधानाचे जे मेन फ्रेम आहे मूलभूत स्ट्रक्चर जे आहे सॉरी संविधानाचं नाही आपण संविधानाचं म्हणायला हरकत नाही प्रस्तावनेचं जे मूळ स्ट्रक्चर आहे त्याला कुठेही धक्का लागत नाही आहे आणि त्यामुळं ही संविधान दुरुस्ती किंवा ही जी प्रस्तावना दुरुस्ती आहे तर ही प्रस्तावना दुरुस्ती ही इल्लिगल म्हणता येत नाही. त्याच्या पद्धतीवरती तुम्ही कदाचित नक्की दोष देऊ शकाल द्यायचा असेल तर परंतु याच्यानुसार तसं देता येत नाही कारण याच्यामुळं मूलभूत संविधानाला किंवा मूलभूत प्रस्तावनेला हा धक्का लागलेला नाही. तर हे आपल्या प्रस्तावनेचं महत्व आहे. या ठिकाणी आपण संविधानाची प्रस्तावना ह्याविषयी अत्यंत संक्षिप्त माहिती बघितली आहे. मी परत एकदा सांगतो की आपण जी काही माहिती इथं ऐकत आहात ही फक्त तुम्हाला त्या विषयामध्ये आणून सोडण्यापुरती आहे. आता तुम्हाला काय काय करायचं बघा. आता इथे मी काही केसेसची नावं घेतली जसं बेरुबारी केस आहे किंवा केशवानंद भारती विरुद्ध भारत म्हणजे केरळचं शासन. तर अशा काही केस आहेत ज्याचे ज्याचे रेफरन्स मी देतोय हे रेफरन्स तुम्ही स्वतः या केसेस अभ्यासायच्या. प्रियांबल बद्दल तुम्हाला दोन पुस्तकांची नावं मी मागे पण सांगितली मी परत एकदा सांगतो की PM बक्षी यांची संविधानाची जी किंवा पॉलिटिकल सायन्सचं जे पुस्तक आहे हे नक्की घ्यावं. याच्यात तुम्हाला संपूर्ण संविधान हे इंग्लिश भाषेत आहे परंतु चांगल्या रीतीने समजावून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि लक्ष्मीकांत नावाचे दुसरे लेखक आहेत यांनी पण दिलेलं पुस्तक आहे हेही अतिशय सुंदर आहे इंग्लिश भाषेतलं पुस्तक आहे. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्ही संदर्भासाठी म्हणून याच्या पुढं वाचावीत. फक्त आणि फक्त व्हिडिओ लेक्चर्स ही उपयोगी नाही आहेत. व्हिडिओ लेक्चरचं काम तुम्हाला विषयांमध्ये घेऊन येणं हे आहे. धन्यवाद.